सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षण अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे। त्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालय कोपरगाव इथे 5 ऑक्टोबर रोजी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये आमदार आशुतोष काळे हे देखील सहभागी झाले होते। यावेळी मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्र यांना देण्यात आले। यावेळी शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप परपे, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदर डडियाल, भरत मोरे, अशोक आवाटे, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र वाकचौरे, राजेंद्र आभाळे, अनिरुद्ध काळे, तुषार सरोदे, विनय भगत, अमित आडाव, दिनेश पवार, रमेश कुहिरे, गणेश पवार, नितीन शेलार, शुभम लासुरे, किशोर डोके, लवेश शेलार, प्रतीक पाटील, सुनील साळुंके, अमोल शेलार, दादा आवारे, ओम मोरे, रवींद्र कथले, लक्ष्मण सताळे, गिरीधर पवार, डॉक्टर शिवाजी रोकडे, उमेश देवकर आणि मराठा समाज बांधव उपस्थित होते। समाजाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन तहसील कार्यालयाच्या मैदानामध्ये या ठिकाणी घेण्यात आलं। ज्या काही अडचणी आरक्षणाच्या बाबतीमध्ये कायदेशीर आलेलं आहे या सोडवण्यासाठी सरकार त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करणार, परंतु एक प्रकारचा दबाव निर्माण करण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन तहसील कार्यालयाच्या या मैदानामध्ये घेण्यात आलं। आम्ही अपेक्षा करतो का सरकारने लवकर या ठिकाणी या समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही अडचणी आलेल्या त्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करून ते आरक्षण त्या ठिकाणी समाजाला मिळवून द्यावं अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो। धन्यवाद। समाजाच्या आरक्षणासाठी सर्व पक्षांनी सहकार्य केलेलंच आहे, परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय सरकारवर लागू होतो। ज्या काही कामकर्ता असतील त्या सरकारने लवकरात लवकर सोडून मराठा समाजाला कसं आरक्षण लवकरात लवकर मिळेल त्याला जास्त उशीर न करता लवकरात लवकर आरक्षण मिळण्यासाठी लगेच प्रयत्न करावे, आणि जर आरक्षण लवकर मिळत नसेल तर दुसरी काही उपाययोजना करता येईल का विद्यार्थ्यांसाठी किंवा इतर लोकांसाठी समाजाच्या, तर ते पण व्हायला पाहिजे सरकारने। कारण नुसतंच आरक्षणाला जर उशीर लागला तर आत्ता जे परीक्षा होत आहेत किंवा जे नोकर भरती चालू आहे त्याच्यात मराठा समाजाची मुलं वंचित राहतील, त्याच्यामुळे सरकारने काहीतरी वेगळं काहीतरी स्पेशल पॅकेज किंवा असं काही असेल काही देता येत असलं तर ते पण तो पण एक विचार करावा अशी विनंती करतो। सगळ्या समाजाबरोबर मराठा समाजाबरोबर सगळे पक्ष आहेत, त्याबद्दल सगळ्या पक्षांचे आम्ही ऋणी आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या न्याय मागण्यांकरता आंदोलनं करतोय। आपण सगळ्यांनी बघितलं की मागील काळामध्ये अतिशय शांततेच्या मार्गाने मोठमोठाले मूक मोर्चे त्या ठिकाणी समाजाने काढले, आणि समाजामध्ये प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असणारा मराठा समाज आहे आणि छोटे छोटे शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी हे बरेचसे मराठा समाजाचे आहेत, आणि त्यामुळं या समाजाला अलीकडच्या काळामध्ये सगळी दुरावस्था बघता आरक्षणाची गरज निर्माण झालेली आहे, आणि राज्य सरकारने आरक्षण त्या ठिकाणी दिलं होतं, हायकोर्टातही ते मंजूर झालं होतं। असं असताना सुप्रीम कोर्टात आता मला न्यायालयाच्या निकालावर भाष्य करायचं नाही, परंतु अनेक वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले निकाल सुप्रीम कोर्टात अनुकूल लागत असताना मराठा समाजाच्याच निकालाला स्थगिती मिळाली हे थोडंसं अनगण्य वाटतं, आणि त्याकरता उद्धव साहेब ठाकरे, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे जे सरकार चाललं आहे बाळासाहेब थोरात, तर या सरकारला माझी विनंती आहे की आपण तातडीने सुप्रीम कोर्टामध्ये शासनाची सर्व ताकद लावून जी योग्य ती कायदेशीर कारवाई आहे ती कारवाई करावी। मराठा समाजात अनेक मोठे वकील त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत, बी बी सावंत साहेब असतील, बी जी कोळसे पाटील साहेब असतील आणि इतरही मंडळी 100% मदत करतील, आणि लवकरात लवकर खास्ते उठून हे आरक्षण लागू होईल हे सरकारने बघावं अशी या निमित्तानं मी या सरकारला विनंती करतो। योगेश डोके, सी 24 तास, कोपरगाव।